नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र. बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यांचे वाटप, औषध प्रतिनिधींना हेल्मेटची भेट, अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशातून अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील वंचित अनाथ आणि निराधार मुलांना क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले, तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून औषध प्रतिनिधींना हेल्मेट वाटप करण्यात आले. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मुंबई येथे जाऊन त्यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सत्कार आणि सन्मान करून अहमदनगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष भरत सुपेकर, उपसचिव महेश आठरे, खजिनदार मनोज खेडकर, राजेंद्र बलदोटा, संचालक कमलेश गुंदेचा, अनिल क्षीरसागर, अविनाश साळुंखे, शरद डोंगरे, मनमोहन बहुरूपी, युवराज गुंजाळ, निलेश शर्मा, प्रकाश खेडकर, पराग झावरे, श्रीनिवास बोडखे, किरण रासकर, सिकंदर पाल, ज्ञानदेव यादव आदी उपस्थित होते. आमचे सर्वांचे आदरणीय आणि सर्वांचे श्रद्धास्थान माननीय श्री अप्पासाहेब शिंदे, जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि जे महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते त्यांचा आज वाढदिवस आहे. तो वाढदिवस आम्ही आज उत्कर्ष ललिताताई राजेंद्र बलदोटा संचलित उत्कर्ष बालगृह येथे साजरा केला. त्यांना आम्ही खेळाचे वाटप साहित्य वाटप केले. अशा पूर्ण भारतामध्ये त्यांचा आज वेगळ्यावेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे केमिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त अहमदनगर जिल्हा आणि शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सौ ललिताबाई बलदोटा फाउंडेशन ट्रस्टच्या बालघर प्रकल्पामध्ये आज सर्व मुलांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलं आणि सर्व मुलांना क्रीडा साहित्य मिळाल्याने ते भरपूर आनंदी आहेत आणि फार अशी सुंदर अशी संस्था, अतिशय लांबून लांबून आलेली मुलं या संस्थेत आहेत आणि फार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि फार शिस्तबद्ध अशी ही मुलं आहेत. नक्कीच या संस्थेला इतर सर्वांनी सहकार्य करावं. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.